नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी इथं तुमच्यासोबत काही क्वेश्चन डिस्कस करणार आहे आणि आपलं हे जे सेशन आहे त्याचा मुख्य टॉपिक हा पंचायत राज आहे. आता पंचायत राज, जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, कंबाईन लेवलच्या एक्झामसाठी पंचायत राजचं वेटेज हे पॉलिटीमधलं जवळपास 40% आहे. म्हणून एक्झाममध्ये तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन हे पंचायत राजवरती विचारण्यात येतात आणि म्हणूनच हा टॉपिक व्यवस्थितपणे कव्हर केला तर तुमचे मार्क्ससुद्धा शोअर होतील. आणि यासाठी आजच्या आपल्या या सेशनमध्ये मी तुमच्यापर्यंत हाय लेवलचे क्वेश्चन्स घेणार आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत यापैकी बरेचसे क्वेश्चन्स ऑलरेडी कंबाईन एक्झाममध्ये विचारण्यात आले होते. आता त्यावेळेस काही आधी कंबाईन एक्झाम नव्हती, पण सेपरेटली असे STI, PSI, ASOमध्ये येऊन गेलेले क्वेश्चन्स आहेत आणि सोबतच असेसुद्धा क्वेश्चन्स यामध्ये ॲड केलेत की ज्यातून तुमचे बरेचसे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर आजचं हे सेशन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि असेच सेशन मी तुमच्यापर्यंत आता रोजच्या रोज घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण एक्झामसाठी आपल्याकडे फार कमी दिवस राहिलेत आणि इथून पुढं एक रोज लेक्चर येईल असं तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, भारतातील पंचायती राजव्यवस्था आणण्यामागे मुख्य उद्देश काय होता? तर भारतामध्ये जे पंचायत राज इन्स्टिट्यूट आलेले आहेत तर याचा मुख्य उद्देश काय होता? तर खाली पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे की राजकारणाचे गुन्हेगारीकरण टाळण्यासाठी, दुसरा आहे गावाचा विकास करण्यासाठी, तिसरा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी राजकीय शक्तीचे विकेंद्रीकरण करणे, आणि चौथा आहे निवडणूक खर्च कमी करणे. तर यापैकी कोणता असा मुख्य उद्देश आहे की जेणेकरून भारतामध्ये पंचायत राजव्यवस्था आणण्यात आली आहे, तर याचं जे एक मुख्य रिझन किंवा एक करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी राजकीय शक्तीचे विकेंद्रीकरण करणे. तर आपलं जे आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता विकेंद्रीकरण शक्तीचं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर आता हे जे विकेंद्रीकरणवालं आहे म्हणजे ज्याला डिसेंट्रलायझेशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात, याला बलवंतराय मेहता समितीनी डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन म्हणजेच लोकशाहीचे विकेंद्रीकरण अशी संस्था दिली होती किंवा अशी संज्ञा दिलेली आहे. आता बलवंतराय मेहता समिती ही 1957 समिती आहे की या समितीनी पहिल्यांदा भारतामध्ये पंचायत राजव्यवस्था असावी असं त्यांच्या शिफारशीमध्ये म्हणण्यात आलं होतं किंवा त्यांनी सांगितलं होतं, आणि यांच्या शिफारशीनुसारच भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पंचायत राजव्यवस्था ही राजस्थानमध्ये अप्लाय झाली. ठीक आहे, आता पंचायत राजव्यवस्था म्हणजे नेमकी काय असते मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आता समजा तुमच्या गावामध्ये काही प्रॉब्लेम आहे, तुमच्या गावामध्ये समजा लाईट नाही आहे किंवा पाणी नाही आहे वगैरे असं काहीतरी आहे. आता त्यासाठी तुम्ही डायरेक्ट दिल्लीमध्ये जाल का, किंवा दिल्लीमध्ये जे केंद्रात सरकार आहे तर त्या सरकारला ॲप्लिकेशन लिहून पाठवणार का की असं असं मी सांगलीमधल्या तासगावमध्ये राहतो आणि तासगावमधल्या एक कुठल्या तरी खेड्यामध्ये माझ्या घराजवळ लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, अशी चिठ्ठी तुम्ही डायरेक्टली काही पंतप्रधानांना नाही लिहू शकणार, किंवा तिथे डायरेक्ट आपण दिल्लीमधल्या ज्या कुठले केंद्र सरकार आहे तर तिथं आपण नाही तशी चिठ्ठी लिहू शकत. तर आता तिथपर्यंत लिहिल्यानंतरसुद्धा कारवाई कधी होणार? तर असं काही एवढं काही सेंट्रलाइज्ड असं काही पावर नसावी किंवा एकच शक्ती किंवा जी काही आपली लोकशाही आहे ही कुठंतरी एकवटलेलीच असावी असं राहू नये, त्या शक्तीचं कुठंतरी वितरण झालं पाहिजे. म्हणजे काय की प्रत्येक पातळीवरती एक स्वराज्य संस्था असावी किंवा एक प्रत्येक स्थानिक लेवलला वेगवेगळ्या पावर दिलेल्या जाव्यात, आणि म्हणूनच अशा प्रकारची पंचायत राजव्यवस्था आपल्या देशामध्ये सुरू करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे तुमच्या गावातला जो प्रॉब्लेम आहे हा गावापर्यंतच सीमित राहावा, त्याचं सोल्युशनसुद्धा तुमच्या त्या गावामध्येच मिळावं, आणि म्हणून अशा प्रकारची एक व्यवस्था आपल्या देशामध्ये सुरू केली आहे. ठीक आहे, आपल्या देशामध्ये एकूण 3 स्तरांवरती पंचायत राजव्यवस्था काम करते. एक जो स्तर आहे तो अगदी ग्रामीण पातळीवरती म्हणजेच अगदी गावामध्ये, गावामध्ये जो एक पंचायत राजचा जो भाग आहे तो आहे ग्रामपंचायत. त्यानंतर थोड्याशा मोठ्या लेवलला एका ब्लॉक पातळीवरती, ब्लॉक म्हणजे असं एका समजा तालुक्या लेवलला, की तिथं पंचायत समिती असते, आणि जिल्हा पातळीवरती जर तुम्ही विचार केला तर जिल्हा परिषद. तर अशा प्रत्येक लेवलला तुम्ही असं जे तुमचं म्हणणं आहे, जे तुमचं काम करून घ्यायचं आहे, हे तुम्ही ज्या लेवलला आहात तर ते तिथल्या तिथंच लगेचच कव्हर व्हावं. तर अशा पद्धतीने या लोकशाहीचं आपण विकेंद्रीकरण केलं आहे. ठीक आहे, सगळी पावर तर केंद्र शासनाकडं आहे हे तर खरंच आहे, पण प्रत्येक बारीक सारीक गोष्टींना आपण केंद्र शासनाकडे डायरेक्टली जाऊ नये किंवा प्रत्येकाचं आपलं ज्या त्या पातळीवरती सोल्युशन मिळावं, तर यासाठी अशा प्रकारचे एक पॉवरचं किंवा एकाच्या आपल्या लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यात आले, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि हेच एक मुख्य उद्देश होता की भारतामध्ये पंचायत राजव्यवस्था आणली. ठीक आहे, तर तुम्हाला पंचायत राज कशासाठी सुरू झाल्यात याचं तर रिझन समजलंच आहे, सोबतच
ही जी बलवंतराय मेहता समिती जी होती, जी की 1957 मध्ये समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यांनी त्यांच्या ज्या शिफारशी सांगितल्यात, तर त्यापैकीच एक अशी होती की भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था असावी आणि या शिफारशी मान्य करून जी भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था जी आहे ही राजस्थानने ॲक्सेप्ट केली 2 ऑक्टोबर 1959 मध्ये, ठीक आहे, गांधी जयंतीच्या दिवशी राजस्थानमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये. आपण पुढे येणाऱ्या क्वेश्चनमध्ये व्यवस्थितपणे सगळा सिक्वेन्स बघणारच आहे, जसं की सगळ्यात पहिल्यांदा राजस्थानने अशा प्रकारची पंचायत राज व्यवस्था ॲक्सेप्ट केलेली किंवा एक अंमलात आणली, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये, त्यानंतर जे तिसरं राज्य होतं ते म्हणजे आसाम, त्याच्यानंतर चौथं राज्य होतं मद्रास किंवा चेन्नई, त्यानंतर कर्नाटक. तर असा आपण सिक्वेन्स येणाऱ्या पुढच्या क्वेश्चनमध्ये एकूण जे पहिले 10 राज्य आहेत ते बघणारच आहोत. ओके, तर तुम्हाला आजच्या या पहिल्या क्वेश्चनमधून हे तरी समजलं असेल की भारतामध्ये पंचायत राज हा प्रकार कशासाठी सुरू झालेला आहे आणि याच्यामागं जे सुरू करण्यामागं जी समिती होती ती कोणती आहे. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे याच्यामधून बरेचसे पॉईंट्स क्लिअर होतील. एक्झाममध्ये कसाही क्वेश्चन आला तर तुम्ही आता त्याचा आन्सर करू शकता. तुम्हाला आजच्या या लेक्चरमधून पहिलाच असा एक होमवर्क आहे, तो म्हणजे आपल्याला एकूण 4 महत्त्वाच्या समितीत जे अभ्यास करायचे आहेत आणि याच्यातून क्वेश्चन येतात एक्झाममध्ये. पहिली समिती म्हणजे बलवंतराय मेहता समिती 1957 ची, त्यानंतर अशोक मेहता समिती 1977 मध्ये ती गठीत झाली होती, त्यांनी लगेच 1 वर्षानंतर त्यांचा रिपोर्टसुद्धा दिला, त्यानुसार त्यांच्या जे काही शिफारशी होत्या ह्या तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासा. तिसरी महत्त्वाची समिती आहे ती म्हणजे एक सिंघवी समिती आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीला किंवा आपल्या महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर प्राध्यापक पी बी पाटील समिती. तर या समितींचा व्यवस्थितपणे अभ्यास करा, वाटलं तर मी एक लेक्चर तुमच्यापर्यंत घेऊन येईल की त्यामध्ये ह्या 4च समिती आपण व्यवस्थितपणे डिस्कस करू. पण आजच्याच या 4 समितींचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास तरी करून घ्या, त्यानंतर आपण लेक्चरमधून सुद्धा ते कव्हर करू. ठीक आहे, तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर होतं पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू, क्वेश्चन नंबर 2. खालीलपैकी कोणते कलम पंचायत राजशी संबंधित आहे? तर खालीलपैकी कोणतं कलम हे पंचायत राजशी संबंधित आहे असा प्रश्न आहे आपला. याच्यापैकी कलम 243 आणि पर्याय क्रमांक 3 कलम 73 यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. जर अर्धवटच माहिती घेतली असेल तर तुम्हाला मे बी कन्फ्युजन होईलच, कारण कलम 73 जे आहे तर असं कुठलंही कलम पंचायत राजशी संबंधित नाही आहे. कलम 73 नसून तर ती एक घटनादुरुस्ती 73, तर 73वी घटनादुरुस्ती ही पंचायत राजशी संबंधित आहे आणि ज्यांनी पंचायत राजला एक संविधानिक दर्जासुद्धा दिला आहे. 73वी घटनादुरुस्ती ही 1992 मध्ये झाली होती, त्यावेळेस पी व्ही नरसिंहराव यांचं गव्हर्नमेंट होतं आणि यांच्या या कारकिर्दीमध्ये ही 73वी घटनादुरुस्ती झाली, जेणेकरून पंचायत राजला एक संविधानिक दर्जासुद्धा मिळाला आहे. आणि संविधानिक दर्जा मिळाल्यानंतर पंचायत राजशी संबंधित जे कलम आहे ते आहे कलम 243 पर्याय क्रमांक 1. तर आपलं जे आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 कलम 243. कलम 243 मध्ये सुद्धा ए पासून ते ओ पर्यंत असे वेगवेगळे कलम आहेत, जे 243 अ जे आहे तर त्याच्यामध्ये ग्रामसभेबद्दल सांगितलेले, 243 मध्ये व्याख्या दिलेली आहे, 243 बी मध्ये आपली पंचायत राज जे आहे म्हणजे इन्स्टिट्यूशन जे आहे ते 3 स्तरावरती काम करतं हे सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर 243 सी मध्ये निवडणुकांबद्दल माहिती दिलेली आहे, डीमध्ये महिलांसाठी 1/3 आरक्षण असावं किंवा जे आरक्षणाचे वेगवेगळे अँगल आहेत हे 243 डीमध्ये सांगितलेले आहेत, त्यानंतर 243 ई आहे, एफ आहे, जी, एम आणि असं ओ पर्यंत आहेत. ओके, तर 243 हे कलम कशाशी संबंधित आहे असं जर विचारलं तर ते म्हणजे पंचायत राजशी संबंधित. ओके, आणि 73 काय आहे तर 73वी घटनादुरुस्ती झाली होती 1992 मध्ये आणि त्यामुळे पंचायत राजला एक संविधानिक दर्जासुद्धा मिळाला आहे. आता कलम 73 सॉरी घटनादुरुस्ती 73वी जी आहे तर त्यानुसार 11वं शेड्यूल हे आपल्या संविधानामध्ये सुद्धा ॲड झालं, यामध्ये मग पंचायतींनी जी वेगवेगळी कार्य करायची आहेत तर ती 11व्या शेड्यूलमध्ये देण्यात आलेली आहेत, जसं की 29 वेगवेगळी कार्य आहेत म्हणजे 29 वेगवेगळे असे पंचायतींचे अधिकार आहेत, कार्य आहेत, तर ते सुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पंचायत राजशी संबंधित खालीलपैकी कोणतं कलम आहे तर कलम 243. ओके, हे मुद्दा म्हणूनच मी भरपूर वेळेस रिपीट करतो आहे, कारण आता एक्झामला कमी दिवस राहिले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही व्यवस्थितपणे हा अभ्यास इथंच कव्हर केला तर तुम्हाला एक्स्ट्रा काही वाचायची सुद्धा गरज पडू नये आणि त्यासाठी मी बऱ्याच वेळेस भरपूर पॉईंट रिपीटसुद्धा करणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आता आपण बघू, क्वेश्चन नंबर 3 आहे हा. संविधानातील
कोणत्या संविधान दुरुस्तीनंतर पंचायत समितीला संविधानिक दर्जा प्राप्त झाला? तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की घटनादुरुस्ती एक झाली होती आणि ज्यानुसार पंचायतीला एक संविधानिक दर्जा प्राप्त झाला, ती घटनादुरुस्ती होती 73वी घटनादुरुस्ती. 1992 झाली होती, त्यावेळेस पी व्ही नरसिंहराव यांचं एक गव्हर्मेंट होतं आणि ह्या घटनादुरुस्तीनी ज्या काही वेगवेगळ्या सुधारणा करण्यात आल्या किंवा ज्या तरतुदी होत्या ह्या 24 एप्रिल 1993 पासून अंमलातसुद्धा आल्यात. ठीक आहे, आता या 73व्या घटनादुरुस्तीमध्ये काय काय शिफारशी किंवा सॉरी काय काय तरतुदी मेन्शन करण्यात आल्या होत्या हे आपण व्यवस्थितपणे बघू. आता या 73व्या घटनादुरुस्तीमध्ये काही अनिवार्य तरतुदी होत्या. अनिवार्य म्हणजे काय? तर काही कंपल्सरी जे तुम्ही फॉलो करायचेच आहेत, आणि अशा पण काही होत्या की ज्या ऐच्छिक तरतुदी होत्या. ठीक आहे, आता पहिल्यांदा अनिवार्य तरतुदींमध्ये काय काय होतं त्या बघा. तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ग्रामसभेची स्थापना करायची. आता ग्रामसभा जी आहे तर ती कशी कार्य करते, ती नेमकी काय आहे हे आपण पुढे येणाऱ्या क्वेश्चनमध्ये बघूच. ग्रामसभेची स्थापना करायची हे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे सांगण्यात आले किंवा अशी तरतूद करण्यात आली, तर ती सुद्धा 73व्या घटनादुरुस्ती. हे लक्षातच ठेवा, ग्रामसभा खूप महत्त्वाची असते आणि जी काही सामान्य माणसांपर्यंत एक ताकद देण्याचं एक पॉवर देण्याचं काम आहे हे या ग्रामसभेतूनच केलं जातं. आता ग्रामसभा म्हणजे काय तर अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर गावामध्ये समजा 100 लोक आहेत त्या गावामध्ये, आणि गावातल्या 100 लोकांपैकी एकूण लेट से की 90 लोक आहेत की त्या 90 लोकांचं नाव हे मतदार यादीमध्ये आहे, म्हणजे प्रौढ लोकसंख्या जी आहे ही 90 लोकांची आहे. तर त्या 90 लोकांना जी एक जी सभा असते या 90 लोकांशी मिळून, तर याला आपण ग्रामसभा असं म्हणतो. म्हणजे गावातल्या प्रत्येक प्रौढ माणसाची जी काही सभा असते किंवा प्रत्येक प्रौढ माणसांना एकत्रित करून आपण एक जी सभा फॉर्म करतो त्याला ग्रामसभा असं म्हणतात. ओके, मग आता प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये असल्यामुळं काय होतं की समजा आता मी पण एक प्रौढ आहे तर माझं पण म्हणणं गावाच्या लोकांपर्यंत पोचणार आहे किंवा गावामध्ये जे काही डिसिजन घेण्यात येईल त्याच्यामध्ये माझासुद्धा हातभार असणार आहे, आणि म्हणूनच ग्रामसभा हे लोकांना एक ताकद देण्याचं काम करते. ठीक आहे, तर अशी ग्रामसभा स्थापन व्हावी हे 73व्या घटनादुरुस्तीमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पंचायत राज ही 3 स्तरावरती असावी, गाव, तालुका आणि जिल्हा, हे सुद्धा या घटनादुरुस्तीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर सदस्यांची जी निवड आहे, म्हणजे जे वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमधले सदस्य असतील, तर या सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष निवडणुकीतून करण्यात यावी असं सुद्धा या 73व्या घटनादुरुस्तीने सांगण्यात आलेलं आहे. आणि यानुसार निवडणूक आयोगाची स्थापनासुद्धा याच घटनादुरुस्तीने सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे घटनादुरुस्तीची ही जी महत्त्वाची तरतूद आहे की जसं की निवडणूक आयोगाची स्थापना करावी, हे आपल्याला एक्झाममध्ये विचारण्यात येते की 73व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुद्दा नाही आहे किंवा कोणती तरतूद नाही आहे. तर हे कन्फ्यूज होऊ नका, निवडणूक आयोगाची स्थापना करावी हे सुद्धा या 73व्या घटनादुरुस्तीने सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी, गावातली निवडणूक लढवण्यासाठी वयोमर्यादा किंवा जे किमान वय आहे हे 21 वर्ष असावं, हे सुद्धा याच घटनादुरुस्तीने तरतूद केलेली आहे किंवा याच घटनादुरुस्तीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पंचायतींचं सुद्धा एक काहीतरी लिमिट असावं किंवा त्यांची सुद्धा एक कालमर्यादा असावी, तर हे सुद्धा या घटनादुरुस्तीमध्ये सांगितलं आहे. आणि त्यानुसार पंचायतींचं जे कमाल कालावधी असतो, म्हणजे जास्तीत जास्त ते किती वर्ष तीच पंचायत राहू शकते, तर 5 वर्ष. ठीक आहे, म्हणजे पंचायतीचा मॅक्झिमम पिरियड किती आहे, तर 5 वर्ष. आणि समजा एखादी पंचायत ही विसर्जित झाली किंवा तिला बरखास्त करून टाकण्यात आलं, म्हणजे ती आता म्हणजे ती पंचायत ही मुदतपूर्व विसर्जित झाली, तर 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणूक घेऊन परत एकदा पंचायत नवीन फॉर्म करावी. तर असं सुद्धा या 73व्या घटनादुरुस्तीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की 6 महिन्यांच्या आतमध्ये लगेचच नवीन निवडणूक घेण्यात याव्या आणि परत एकदा एक पंचायत फॉर्म व्हावी. ठीक आहे, आणि पंचायतीचा मॅक्झिमम इयर किती असतं, तर 5 वर्षांचा तिचा टाईम स्पॅन असतो. मुदतपूर्व जर विसर्जन झालं तर तिला परत एकदा 6 महिन्यांच्या आत इलेक्शन्स करावे लागतात आणि इलेक्शन घेऊन परत एकदा एक नवीन पंचायत फॉर्म होते. ठीक आहे, त्यानंतर महिलांसाठी जे आरक्षण आहे जसं की ग्रामीण पातळीवरती, त्यानंतर पंचायत समितींमध्ये, त्यानंतर जिल्हा परिषदांमध्ये, हे ज्या 3 स्तरांवरती जे महिलांसाठी 1/3 आरक्षण जे आहे हे याच 73व्या घटनादुरुस्तीमध्ये सांगण्यात आले. ठीक आहे, काही राज्यांमध्ये महिलांसाठी 50% रिझर्वेशनसुद्धा आहे, काही राज्यांमध्ये 33% आहे, तर ह्याची सुरुवात या 73व्या घटनादुरुस्तीने झालेली आहे. ओके,
तर हे तुम्ही लक्षात ठेवा की स्त्रियांसाठी प्रत्येक स्तरावरती एक तृतीयांश आरक्षण हे याच 73व्या घटनादुरुस्तीमध्ये सांगण्यात आले. ओके, तर या सगळ्या ज्या तरतुदी आहेत ह्या कंपल्सरी किंवा अनिवार्यमध्ये मोडतात. अशा पण काही तरतुदी आहेत की ज्या ऐच्छिकमध्ये येतात. आता आपल्याला एक्झाममध्ये फारच डिफिकल्ट लेवल क्वेश्चन आला असं पण विचारतील की खालीलपैकी 73व्या घटनादुरुस्तीनुसार ऐच्छिक तरतुदी कोणत्या आहेत. तर ऐच्छिक कोणत्या कोणत्या आहेत, तर विधानसभा आणि संसद या सदस्यांना पंचायतींमध्ये सुद्धा सदस्यत्व देणे. तर हे सुद्धा या 73व्या घटनादुरुस्तीने सांगितलेलं आहे की विधानसभेमध्ये किंवा जे संसद आहे त्याच्यामध्ये जे सदस्य आहेत तर त्यांना पंचायतींमध्ये सुद्धा सदस्यत्व देण्यात यावं. त्यानंतर ऐच्छिक दुसरी तरतूद आहे ती म्हणजे पंचायतींमध्ये OBCंसाठी सुद्धा आरक्षण देण्यात यावं. हे सुद्धा या 73व्या घटनादुरुस्तीने सांगितलेलं आहे. त्यानंतर पंचायतींना अधिकार प्रदान करणे, जसं की आर्थिक अधिकार प्रदान करणे, असं सुद्धा या 73व्या घटनादुरुस्तीने सांगितलेलं आहे. ही सुद्धा एक ऐच्छिक तरतूद आहे. ठीक आहे, आणि अजून एक अशी एक तरतूद आहे जी फक्त महाराष्ट्रामध्येच आहे, महाराष्ट्रानेच केलेली आहे ती. अशी तरतूद येते की ज्यामध्ये जे निर्वाचित पदाधिकारी आहेत तर या पदाधिकाऱ्यांना समजा 2पेक्षा जास्त अपत्य असतील, 2पेक्षा जास्त जर मुलं असतील, म्हणजे समजा तिसरा मुलगा झाला, तर त्या केसमध्ये काय होईल, तर त्या व्यक्तीला, त्या निर्वाचित पदाधिकाऱ्याला त्याच्या पदावरती राहता येणार नाही आहे, तो त्याच्या पदावरती राहण्यास अपात्र ठरेल. तर अशी तरतूद महाराष्ट्राने केलेली. 2001 नंतर जे तिसरं अपत्य जन्माला येईल, तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर त्या व्यक्तीला, त्या निर्वाचित पदाधिकाऱ्याला त्याच्या पदावरती राहता येणार नाही आहे, तो त्या पदावरती राहण्यास अपात्र असेल. तर असं महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर या 73व्या घटनादुरुस्तीने बऱ्याचशा तरतुदी सांगितलेल्या आहेत. काही तरतुदी अनिवार्य आहेत, काही ऐच्छिक आहेत. तर या व्यवस्थितपणे डिफरन्शिएट करून तुम्ही लिहा. एक्झाममध्ये ऐच्छिक आणि अनैच्छिक अशा रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. ओके, पुढचा प्रश्न आता आपण बघू. भारतातील पंचायती राज प्रणालीसाठी खालीलपैकी कोणत्या समितीची शिफारस केली गेली. तर आता जसं की आपण आधी पण बघितलं आहे, बलवंतराय मेहता समिती जी 1957 गठीत करण्यात आली होती, तर यांच्या अहवालानुसार भारतामध्ये पंचायत राज प्रणाली अस्तित्वात आली. ओके, तर हे लक्षात ठेवा तुम्ही की कोणती समिती, तर बलवंतराय मेहता समिती. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, ही जी सिंघवी समिती आहे, तर यांच्या ज्या शिफारशी आहेत ह्या तुम्ही आज अभ्यासा. ओके, पुढचा क्वेश्चन बघू आपण. हा क्वेश्चन अतिशय सोपा आहे. पंचायती राज प्रणालीतील सर्व स्तरांवर महिलांसाठी किती पद राखीव आहेत. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 73व्या घटनादुरुस्तीनुसार महिलांसाठी प्रत्येक स्तरावरती 1/3 हे असं पद राखीव ठेवण्यात आलेत, किंवा 1/3 हे रिझर्वेशन आहे. ओके, तर पहिला पर्याय जो आहे तेच आपला आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. महाराष्ट्रात पंचायत राजच्या अभ्यासासाठी 1984 PB पाटील समिती नेमण्यात आली होती. खालीलपैकी कोणती शिफारस या समितीची नाही. तर अशा चार शिफारशी दिल्यात, यापैकी कोणती शिफारस ही आपल्या प्राध्यापक PB पाटील समितीची नाही आहे असं विचारलेलं आहे. पहिला जो पर्याय आहे तो आहे ग्रामसभेची बैठक वर्षातून 4 बोलावण्यात यावी. तर ही जी शिफारस आहे ही आपल्या PB पाटील समितीने दिली होती, त्याच्यामुळं पहिलं जे आहे ही या शिफारस आहे, त्याच्यामुळं आपला आन्सर नाही आहे. दुसरा पर्याय आहे पंचायत राज निवडणुकांसाठी स्वतंत्र निवडणूक आयोग असावा. तर आत्ताच आपण बघितलं की पंचायत राज निवडणुकांसाठी एक स्वतंत्र निवडणूक आयोग असावा अशी शिफारस ही 73व्या घटनादुरुस्तीने सांगितलेली. ही शिफारस आपल्या या PB पाटील समितीने दिलेली नाही आहे. ठीक आहे, तर दुसराच पर्याय जो आहे हे आपला आन्सर आहे. ही जी दुसरी जी शिफारस आहे ही 73व्या घटनादुरुस्तीनुसार आहे, आपल्या PB पाटील समितीची नाही आहे. ओके, तिसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये सरपंचाची निवडणूक मतदारांमधून प्रत्यक्षात घेण्यात यावी, तर ही शिफारस सुद्धा आपल्या PB पाटील समितीचीच आहे. चौथा पर्याय आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्याकरिता एकत्रित कायदा तयार करून त्याला पंचायत अधिनियम असे नाव देण्यात यावे. तर अशी सुद्धा शिफारस आपल्या PB पाटील समितीचीच आहे. ओके, तर PB पाटील समिती जी आहे त्याचे जवळपास 158 शिफारशी आहेत, त्यापैकी काहीच तुम्ही लक्षात ठेवा. जसं की व्यापक आर्थिक अधिकार देण्यात यावे असं सुद्धा आपल्या या PB पाटील समितीने सांगण्यात आलं होतं, किंवा त्यांची एक शिफारस होती. आणखीन एक महत्त्वाची म्हणजे पंचायत राज संस्था जी आहे तर यांची परत एकदा पुनर्रचना करण्यात यावी
असं सुद्धा पी बी पाटील समितीमध्ये सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर पी बी पाटील समितीने असं पण सांगितलं होतं की पंचायत राज समितीमध्ये किंवा पंचायत राज इन्स्टिट्यूशन जे आहेत तर यांच्या अधिकारांची विभागणी करण्यात यावी, म्हणजे सगळे अधिकार हे प्रत्येक लेवलवरती अजून एकदा बारकाईने विभागण्यात यावे असं सुद्धा आपल्या या पी बी पाटील समितीने सांगितलं होतं. त्यानंतर ग्रामपंचायत ही 2000 लोकसंख्येकरिता असावी, विकास गट हा 1 लाख लोकसंख्येपर्यंत असावा आणि जिल्हा परिषदेसाठी जवळपास 15 ते 20 लाख एवढी लोकसंख्या असावी, तर आपण त्याला जिल्हा परिषद फॉर्म करू. तर असं या आपल्या पी बी पाटील समितीमध्ये या शिफारशींमध्ये सांगण्यात आलं होतं. पी बी पाटील समिती जी आहे ना, तर त्याच्यामध्ये एकूण पी बी पाटील सोडून 8 सदस्य होते, म्हणजे एकूण 9 सदस्यांची ही समिती होती. जून 1986 त्यांनी त्यांचा अहवाल दिला होता, म्हणजे स्थापन केल्यापासून जवळपास 2 वर्षांनी महाराष्ट्र शासनानेच पी बी पाटील समितीला स्थापन केलं होतं. किंवा आपली जी पंचायत राज आहे तर पंचायत राजचं मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनानेच पी बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली होती. समितीने बराचसा अभ्यास केला आणि त्याच्यातून 158 शिफारशी मांडल्यात. एक महत्त्वाची शिफारस आहे, तुम्ही लक्षात ठेवा ती, की सरपंचांची निवड ही थेट जनतेतूनच केली पाहिजे, जसं की इथं पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे. तर ही शिफारस खूप महत्त्वाची आहे, एक्झाममध्ये या रिलेटेड क्वेश्चन येऊन गेलेले ऑलरेडी. आणखीन एक शिफारस आहे ती म्हणजे मुंबई ग्रामपंचायत कायदा आहे जो 1958चा मुंबई ग्रामपंचायत कायदा आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961. तर या दोन कायद्यांचं एकत्रीकरण करण्यात यावं, तर ही महत्त्वाची शिफारस आपल्या याच समितीने केलेली आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. ओके, मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती 1961 कायदा, तर या दोघांना एकत्रित करण्यात यावं असं सुद्धा या शिफारशीमध्ये सांगण्यात आलं होतं. ओके, तर एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. थोडंसं लक्षात ठेवायला, मेमराईज करायला मे बी डिफिकल्ट वाटणार आहे तुम्हाला, पण हे जे मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलेलं आहे हा क्वेश्चन आणखीन एकदा रिवाईज करून वाचा, त्याला व्यवस्थितपणे ऐका आणि त्यातून तुम्हाला जे काही पॉईंट आठवतात हे तुम्ही फक्त थोडक्यामध्ये लिहा, जेणेकरून एक्झामसाठी एक चांगली रिव्हिजन होईल. ओके, पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. पंचायत समिती क्षेत्रामध्ये एक सरपंच समिती गठीत केलेली असते, त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? आता पंचायत समिती जी आहे ही ब्लॉक लेवलला काम करते, त्यामुळे भरपूर सरपंच एकत्र येतात किंवा भरपूर सरपंच हे या ब्लॉकमध्ये येतात. आता त्या सरपंचांमधून अर्ध्यांची निवड करून किंवा 25 सरपंच, तर या दोघांपैकी जो मोठा नंबर आहे तर एवढ्या आकडा किंवा एवढ्या सरपंचांना एकत्र करून एक सरपंच समिती गठीत करण्यात येते. तुम्हाला समजलं असेल की समजा एका गावामध्ये पंचायत समितीच्या क्षेत्रामध्ये 40 गावं आहेत, 40 ग्रामपंचायती आहेत, प्रत्येक ग्रामपंचायतीमधून एक सरपंच, तर असे 40 सरपंच आहेत. तर 40 पैकी समजा 20 किंवा 25, आता 20 किंवा 25 याच्यापैकी मोठा नंबर कोणता आहे? तर 25. तर 40 पैकी 25 सरपंचांना एकत्र करून एक सरपंच समिती गठीत करण्यात येते आणि या समितीचा अध्यक्ष कोण असतो असं तुम्हाला विचारलेलं आहे. याचा जो पदसिद्ध अध्यक्ष असतो तो म्हणजे उपसभापती. उपसभापती कशाचा? तर पंचायत समितीचा उपसभापती. पंचायत समितीचा जो हेड असतो तो म्हणजे सभापती, त्याच्याखाली जो येतो तो म्हणजे उपसभापती. ठीक आहे, तर पंचायत समितीचा जो उपसभापती आहे तर या सरपंच समितीचा तो अध्यक्ष असतो आणि सरपंच समितीचा एक सचिवसुद्धा असतो, तो म्हणजे विस्तार अधिकारी. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 जे आहे विस्तार अधिकारी, तर हा या पंचायत समितीचा सॉरी सरपंच समितीचा एक पदसिद्ध सचिव असतो आणि पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर उपसभापती, पर्याय क्रमांक 4. ओके, तुम्हाला हा व्यवस्थितपणे कन्सेप्ट समजणार असणार आहे की सरपंच समिती कशी गठीत केली जाते. तर समजा 40 गावं आहेत, 40 पैकी अर्धे सरपंच, म्हणजे 40 सरपंच आहेत त्याच्यापैकी अर्धे सरपंच म्हणजे 20 किंवा 25. 25 का? तर या दोघांपैकी जो मोठा नंबर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. समजा त्या गावामध्ये किंवा या पंचायत समितीच्या क्षेत्रामध्ये 60 सरपंच येतात, 60 ग्रामपंचायती आहेत, प्रत्येक ग्रामपंचायतीचा एक सरपंच, असे 60 सरपंच झाले. 60 पैकी अर्धी संख्या म्हणजे किती होतील? तर 30 सरपंच किंवा 25 असं आपल्याला दिलेलं आहे. मग आता याच्यापैकी मोठा नंबर कोणता आहे? तेवढ्यांची आपल्याला समिती गठीत करायची आहे. इथं 30 हा मोठा नंबर आहे म्हणून आपण 30 सरपंचांची एक सरपंच समिती गठीत करू. याचा जो पदसिद्ध अध्यक्ष असणार आहे तो म्हणजे पंचायत समितीचा उपसभापती आणि जो याचा पदसिद्ध सचिव असणार आहे तो म्हणजे विस्तार अधिकारी.
ओके, तर या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला समजलं असेल, सोबतच सरपंच समिती काय असते हे पण तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आता आपण बघूयात. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते? आता महाराष्ट्रामध्ये ज्या ग्रामपंचायती आहेत, तर ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळे कर्मचारीसुद्धा आहेत, तर या कर्मचाऱ्यांचा वेतनावरील जो खर्च आहे हा कोण करतो असं विचारलेलं आहे. हा प्रश्नसुद्धा PSI 2014 ऑलरेडी येऊन गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात हे तुम्हाला समजलं असणार आहे. याचं जे आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, ग्रामपंचायत आणि सोबतच राज्य शासन दोघं जणं समान खर्च करतात. म्हणजे काय, तर समजा एक ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीमध्ये जे कर्मचारी आहेत तर यांच्यावरती समजा 20,000 रुपये खर्च होणार आहेत. त्या एका पर्टिक्युलर महिन्यासाठी 20,000 रुपये आपल्याला सॅलरी द्यायची, तर त्यापैकी 10,000 सॅलरी ही राज्य शासन देणार आहे आणि 10,000 सॅलरी जी आहे ही ग्रामपंचायत स्वतः देईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने समसमान वेतन देण्यात येतं. राज्य शासन जेवढं देणार आहे तेवढंच वेतन हे ग्रामपंचायतसुद्धा देईल. ओके, तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. चुकीचं विधान ओळखायचं आहे. चार विधान दिलीत, अ ब क ड. अविधान आहे, पंचायत राज संस्था स्वीकारणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. हे चुकीचं विधान आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की पहिलं राज्य हे राजस्थान आहे, दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश, तिसऱ्या क्रमांकाचं राज्य होतं ते म्हणजे आसाम, चौथं राज्य जे होतं ते म्हणजे मद्रास. आता मद्रास जे आहे ह्याला 1969 तमिळनाडू असं राज्याचं किंवा तमिळनाडू हे नाव देण्यात आलेलं आहे, पण त्याआधी त्याला मद्रास स्टेट असं म्हणायचे किंवा त्याला तमिळ कंट्री असं सुद्धा म्हणण्यात येतं. पण तमिळनाडू हे जे नाव आहे राज्याचं हे 14 जानेवारी 1969 देण्यात आलेलं आहे. त्याआधी मद्रास या नावानेच त्याला ओळखलं जायचं. तर चौथ्या क्रमांकाचं जे राज्य आहे ते म्हणजे तमिळनाडू. ठीक आहे, पाचव्या क्रमांकाचं जे राज्य आहे ज्यांनी पंचायत राज संस्था या ॲक्सेप्ट केल्यात किंवा या स्वीकारल्यात ते म्हणजे कर्नाटक. सहावं राज्य आहे ओरिसा. सातवं राज्य आहे पंजाब. आठवं राज्य आहे उत्तर प्रदेश. नववं राज्य आहे महाराष्ट्र. आणि दहावं राज्य आहे पश्चिम बंगाल. ठीक आहे, तर ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने 10 नावं तरी तुम्हाला लक्षात असायला हवीत. ब सेंटेन्स काय दिले ते आपण बघू. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण देणारे केरळ हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. तुम्हाला लगेचच वाटेल की केरळने 50% आरक्षण दिलं असेल महिलांना, तर हो, महिलांना केरळमध्ये 50% आरक्षण आहे, मात्र ते काही देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य नाही आहे. देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पंचायत राज्य स्तरावरती 50% महिलांसाठी रिझर्वेशन हे बिहार राज्याने दिलं होतं. ओके, तर थोडंसं ऐकायला ऑड वाटणार आहे, बट आन्सर आपलं बिहार आहे. इथं केरळ जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे, कारण केरळ हे पहिल्या क्रमांकाचं किंवा पहिलं राज्य नाही आहे की ज्यांना महिलांना 50% आरक्षण दिलं. पहिलं राज्य आहे बिहार. बिहारनंतर आहे आंध्र प्रदेश. त्यानंतर जी वेगवेगळी राज्यं आहेत तर त्यामध्ये छत्तीसगडसुद्धा आहे की जिथं महिलांना 50% पंचायत राज्याच्या प्रत्येक स्तरावरती आरक्षण दिलं जातं. त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे, झारखंड आहे, केरळ तर आहेच, त्यानंतर कर्नाटक आहे, मध्य प्रदेश म्हणजे MP, महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांसाठी प्रत्येक स्तरावरती 50% आरक्षण आहे. त्यानंतर ओडिशामध्ये सुद्धा आहे, राजस्थानमध्ये सुद्धा आहे, उत्तराखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा, तमिळनाडू आणि सिक्कीम. तर या सगळ्या राज्यांमध्ये महिलांना पंचायत राजच्या प्रत्येक स्तरावरती 50% आरक्षण दिलं जातं. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. इवन केरळमध्ये असं एक ठिकाणसुद्धा आहे की जिथलच्या ग्रामपंचायतीमध्ये सगळ्याच्या सगळ्या महिलाच आहेत आणि सगळ्या महिला या इलेक्शन लढवून निवडून आलेल्या महिला आहेत. म्हणजे 100% या तिथं इलेक्टेड महिला आहेत पंचायतमध्ये. तर ते केरळमधलं राज्य, सॉरी केरळमधलं गाव जे आहे ते म्हणजे कोडासेरी. तर कोडासेरी हे नाव लक्षात ठेवा. एक्झाममध्ये थोडासा जर डिफिकल्ट लेवल क्वेश्चन विचारायचा असेल तर असा कोडासेरीवरती येऊ शकतो की केरळमध्ये किंवा देशातलं असं कोणतं एक ठिकाण आहे, कोणतं गाव आहे की ज्या ठिकाणी 100% पंचायतींमध्ये महिला निवडून आलेल्या आहेत, तर ते गाव म्हणजे कोडासेरी, जे की केरळमध्ये आहे. ठीक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. क विधान आहे, 73वी घटनादुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मंजूर करण्यात आली, तर क विधान योग्य आहे. हे आपलं काही चुकीचं विधान नाही आहे. 73वी घटनादुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी करण्यात आली होती आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मंजूर करण्यात आली, तर हे करेक्ट विधान आहे. आणि ड विधान आहे, 73वी घटनादुरुस्ती 1995 मंजूर करण्यात आली, तर हे विधान चुकीचं आहे,
कारण आपण बघितलं की 73वी घटनादुरुस्ती 1992 करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जे काही शिफारशी होत्या किंवा ज्या तरतुदी होत्या ह्या 24 एप्रिल 1993 पासून अंमलात आल्यात, ठीक आहे. आणि म्हणूनच 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज डे म्हणून आपल्या देशामध्ये सेलिब्रेटसुद्धा करण्यात येतो, ठीक आहे. तर पंचायत राज दिवस कोणता असतो असं जर विचारलं एक्झाममध्ये तर तो म्हणजे 24 एप्रिल. ओके, पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. हा जो प्रश्न होता याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, अ ब आणि ड ही तिन्ही विधानं चुकीची आहेत. ओके, आता या प्रश्नामध्ये ग्रामसभांच्या बैठकांबाबत खालील विधानांचा विचार करा असं सांगितलं आहे. चार विधानं दिलीत. आता इथं तुम्हाला ग्रामसभा नेमकं काय असतात हे व्यवस्थितपणे कळून येईल. अ विधान आहे एका आर्थिक वर्षात कमीत कमी 4 बैठक घेणे. ब विधान आहे 2 बैठकीदरम्यान जास्तीत जास्त 4 महिन्यांचं अंतर. क विधान आहे सरपंच व त्याच्या अनुपस्थित उपसरपंच बैठक बोलवू शकतो. ड विधान आहे ग्रामसभेच्या बैठकीआधी स्त्री सभासदांची बैठक घेणे. तर आता यापैकी आपल्याला बरोबर विधान कोणतं आहे हे शोधायचं आहे. इथं जी दिलेली 4ही विधानं आहेत ही अगदी बरोबर आहेत, म्हणजे आपलं आन्सर राहील सर्व बरोबर. अ विधानसुद्धा योग्य आहे की ग्रामसभामध्ये ज्या काही बैठका होतात तर या वर्षातून कमीत कमी 4 बैठक घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 4 बैठका होतात. पहिली बैठक 26 जानेवारीला होते, त्यानंतर मेमध्ये एक होते म्हणजेच 1 मेला, त्यानंतर 15 ऑगस्टला आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंती. तर अशा 4 डेजसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा किंवा हे 4 जे तारखा आहेत ह्या लक्षात ठेवा. एक्झाममध्ये रिलेटेडसुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. कमीत कमी या 4 बैठका व्हायला पाहिजेत आणि 4 बैठका महाराष्ट्रामध्ये या 4 वेगवेगळ्या दिवशी होतात. ओके, जास्तीत जास्त तुम्ही कितीही बैठक घेऊ शकता. सरपंचाला जर वाटलं तर तो कधीही बैठक बोलवू शकतो, पण 2 बैठकांमध्ये जास्तीत जास्त 4 महिन्यांचंच अंतर हवं. 4 महिन्यांपेक्षा जास्त अंतर जर झालं तर त्या रिलेटेड सरपंचावरती कारवाई होऊ शकते. ओके, क विधान आहे सरपंच व त्याच्या अनुपस्थितीत, म्हणजे सरपंच जर गैरहजर असेल तर उपसरपंच बैठक बोलवू शकतात. तर हे विधानसुद्धा योग्य आहे. आणि ड ग्रामसभेच्या बैठकींच्या आधी स्त्री सभासदांची बैठक घेणे आवश्यक आहे. तर हे सुद्धा ड विधान योग्य आहे. ओके, आता ग्रामसभा म्हणजे काय? तर गावामधलं जे काही प्रौढ लोकांची जी लोकसंख्या आहे ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे तर अशा सगळ्यांची मिळून ग्रामसभा बनते. ग्रामसभेबद्दल कलम 243 अमध्येच सगळं काही सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे. व्याख्येमध्ये असं सांगितलेलं आहे की गावामध्ये असलेल्या प्रौढ लोकांपैकी असे लोक की ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे तर अशा सगळ्यांना एकत्रितपणे आपण ग्रामसभा असं म्हणतो किंवा या सगळ्यांचा ग्रामसभेमध्ये समावेश होतो. ओके, प्रत्येक फायनान्शियल इयरमध्ये 4 बैठक घेणं हे आवश्यक आहे आणि प्रत्येक बैठकीमध्ये प्रत्येक 2 बैठकींमध्ये 4 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नको. हे तुम्ही पॉईंट्स लक्षात ठेवा. आता यामध्ये जो ग्रामसभेच्या या जो सभा होतात तर या बैठकांचा जो अध्यक्ष असतो तो म्हणजे सरपंच, आणि सरपंच नसेल तर उपसरपंच हा अध्यक्ष असतो आणि तो या बैठका बोलवूसुद्धा शकतो, ठीक आहे. आता या ज्या ग्रामसभा असतात तर या ग्रामसभेमध्ये काही यांची काही कर्तव्य आहेत किंवा या बैठका घेण्याचे काही उद्दिष्ट असतात. पहिलं म्हणजे ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजना आखणे, हे सुद्धा काम या ग्रामसभेमार्फत केलं जातं. ग्रामसभेमार्फत विकासाला किंवा जी विकासाचे कार्यक्रम आहेत तर याची अंमलबजावणी करणे, या अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता देणे हे या ग्रामसभेचंच कार्य आहे. त्यानंतर विकास योजनांवरती होणारा जो खर्च आहे तर या खर्चासाठी परवानगी देण्याचं काम सुद्धा याच ग्रामसभेमार्फत केलं जातं. आणि म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ग्रामसभा एक सामान्य माणसांसाठी एक पावर देण्याचं काम करते. ओके, कारण आपण या बैठकीमध्ये स्वतः उपस्थित असतो आणि त्यामुळं आपलं म्हणणं हे आपण मांडू शकतो. आपल्या म्हणण्यानुसार जर एखाद्या योजनेला आपल्याला पटत नसेल की इथे एवढा खर्च नाही झाला पाहिजे तर आपण ते सांगू शकतो आणि आपल्या म्हणण्यानुसारच ग्रामसभेमध्ये निर्णय घेतले जातात, ठीक आहे. तर हे तुम्हाला आता समजलं असेल. आणि याच्या ज्या बैठका असतात याच्या तारखा तुम्ही लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या 4 दिवसांमध्ये किंवा कोणते असे 4 दिवस आहेत की ज्या दिवशी ग्रामसभा होतात, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही. तर कोणतं बरोबर नाही असं विचारलं आहे. पहिलं विधान आहे, आता हे कशाशी संदर्भात आहे, तर पंचायतींच्या विसर्जनाबाबत
ठीक आहे, म्हणजे पंचायतींना आकलून लावण्याबाबत. पहिलं विधान आहे अधिकारांचे उल्लंघन किंवा दुरुपयोग. तर समजा अधिकाराचं जो उल्लंघन झालं, दुरुपयोग झाला, तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार पंचायतींचं विसर्जन केलं जातं. त्याच्यामुळं पहिलं जे विधान आहे हे बरोबर आहे. ठीक आहे, दुसरं विधान कर्तव्य पार पाडण्यात सक्षम नसणे. तर समजा ती ग्रामपंचायत ही कर्तव्य पार पाडण्यासाठी असक्षम आहे किंवा सक्षम नाही आहे, तर त्या केसमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ती पंचायत विसर्जित केली जाते. ठीक आहे, तिसरं कर लागू करण्यात कसूर. म्हणजेच ग्रामपंचायत ही कर लागू करत नाही आहे किंवा कर लागू करण्यासाठी ती सक्षम नाही आहे, तर त्या केसमध्ये सुद्धा या अधिनियमानुसार ग्रामपंचायतीचं किंवा या पंचायतीचं विसर्जन केलं जातं. ठीक आहे, तर आपलं जे आन्सर आहे ते म्हणजे वरीलपैकी एकही नाही. आपण काय शोधत होतो की कोणतं विधान चुकीचं आहे, तर वरची सगळी विधानं योग्य आहेत, वरीलपैकी एकही नाही हे आपलं आन्सर राहील. ओके, आता आपण या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार जे काही ज्या तरतुदी सांगितलेल्या आहेत त्या आपण बघू. ग्रामपंचायतीचं विसर्जन करण्यामागं हे जे सगळे अधिकार आहेत, हे सगळे अधिकार हे राज्य शासनाला दिले जातात. राज्य शासनच निर्णय घेतो. राज्य शासनाला जिल्हा परिषदेशी चर्चा केल्यानंतर आणि सोबतच त्या ग्रामपंचायतीला एक स्पष्टीकरण देण्याची संधीसुद्धा दिल्यानंतर अशा प्रकारच्या विसर्जनाचा निर्णय घेण्यात येतो. ठीक आहे, राज्य शासन काय करतो, तर जिल्हा परिषदेसोबत चर्चा करतो, त्यानंतर या ग्रामपंचायती ज्या आहेत ज्याला विसर्जित करायचं आहे किंवा ज्यांच्यावरती आरोप आहेत की त्यांनी दुरुपयोग केला आहे, सक्षम नाही आहेत, तर अशा त्यांना एक संधी दिली जाते की तुम्ही तुमचं जे स्पष्टीकरण आहे हे व्यवस्थितपणे द्या. समजा ते स्पष्टीकरण पटलं नाही तर त्या केसमध्ये त्या ग्रामपंचायतीला विसर्जितसुद्धा केलं जातं. ठीक आहे, आता विसर्जित कोणत्या कोणत्या कारणांवरून करण्यात येतं. पहिलं म्हणजे अधिकाराचा दुरुपयोग, दुसरं म्हणजे कर्तव्य पार पाडण्यात अकार्यक्षमता, त्यानंतर सक्तीने कर न बसवले म्हणजेच कर लागू करण्यात कसूर, चौथं म्हणजे पंचायत समितीच्या आदेशाचं पालन केलं नाही आहे किंवा आयुक्तांनी दिलेलं काम केलेलं नसेल, किंवा लेखापरीक्षांचे आदेश जे दिले जातात तर त्याचं पालन केलं नाही आहे, तर या सगळ्या केसमध्ये आपल्या ग्रामपंचायतीला विसर्जित करण्याचा अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, सोबतच समजा कुठल्या स्थायी समितीनी आदेश दिलेले आहेत आणि त्याचं पालन केलं नाही आहे तरीसुद्धा ग्रामपंचायत जे आहे याचं विसर्जन होऊ शकतं. राज्य शासनाचे आदेश जे आहेत हे तर ग्रामपंचायतींवरती बंधनकारक असतातच. समजा आता एखादी ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये जे निवडून गेलेले सदस्य होते तर याच्यापैकी 50% जागा या रिक्त आहेत, तर 50% जास्त जागा समजा जर रिक्त असतील तर त्या केसमध्ये सुद्धा राज्य शासन ती ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा प्रयत्न करू शकते. आता ही जी अट आहे ही काही बंधनकारक नाही आहे किंवा कंपल्सरी नाही आहे. राज्य शासनाला जर वाटलं की कारभार चांगल्या पद्धतीने सुरू आहे तर ती ग्रामपंचायत विसर्जित होत नाही. समजा जर राज्य शासनाला वाटलं की ही जी 50% जास्त जागा रिक्त असल्यामुळं ग्रामपंचायत व्यवस्थितपणे काम करू शकत नाही आहे तर त्या केसमध्ये ती ग्रामपंचायत विसर्जित केली जाते. ओके, तर असं सगळं या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. हा सुद्धा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे आणि एक्झाममध्ये आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चनची प्रॅक्टिससुद्धा असली पाहिजे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आता आपण बघूयात. ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते. तर आता कोणत्या बाबतीत योगदान करते असं विचारलेलं आहे. अर्थसहाय्य करते का, तर ग्रामसभा कुठलेही अर्थसहाय्य वगैरे करत नाही. सुरक्षा वगैरे देते का, ते सुद्धा नाही आहे. पायाभूत सुविधासुद्धा ग्रामसभेमार्फत दिल्या जात नाहीत. पण उत्तरदायित्वाची हमी, तर या कारणामुळे ग्रामपंचायतीला आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावण्यासाठी ग्रामसभा योगदान करते. म्हणजे ग्रामसभेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात तर यावरती ग्रामपंचायतीमधले जे सदस्य आहेत हे उत्तरदायित्व देऊ शकतात किंवा त्यांना उत्तर देणं हे कंपल्शन आहे. म्हणून उत्तरदायित्वाची हमी आपल्याला ग्रामसभेमार्फत मिळते आणि त्यासाठीच ग्रामपंचायत जी आहे ते त्यांची भूमिका व्यवस्थितपणे परिणामकारकरित्या बजावू शकतात. ठीक आहे, आपण एखाद्याला समजा काही प्रश्न विचारत असेल तर त्याचं उत्तर द्यायला जर तो सक्षम असेल तर त्यामुळे त्याची कार्यक्षमता आपल्याला दिसून येईल की तो काम करतो आहे की नाही, आणि आपण ग्रामसभेमार्फत
अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो पंचायतीला. पंचायतीमधले जे सदस्य आहेत, सरपंच, उपसरपंच, यांना आपण डायरेक्टली प्रश्न करू शकतो आणि उत्तरदायित्वाची हमी असल्यामुळं आपल्याला ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थितपणे सांभाळतासुद्धा येईल. ठीक आहे, तर ग्राम म्हणजेच ग्रामपंचायतीस त्यांची भूमिका परिणामकारकरित्या बजावण्यासाठी काय कारणीभूत आहे, तर ग्रामसभेमार्फत उत्तरदायित्वाची हमी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता आपण बघू. कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते? ग्रामसभेमुळं का, किंवा ग्रामसेवकामुळं का, सरपंच की ग्रामपंचायत? तर ग्रामीण भागामध्ये राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकपणा हा ग्रामसभेमुळं आलेला आहे. ओके, पर्याय क्रमांक एक हे आपला आन्सर राहील. ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत खालील विधानांचा विचार करा. अ विधान आहे, तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. विधान अयोग्य आहे. ब आहे, ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलवतो व अध्यक्षस्थान भूषवतो. हे सुद्धा विधान योग्य आहे. क विधान आहे, ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो. क विधानसुद्धा योग्य आहे, म्हणजे वरची तिन्ही विधानं अ ब क ही तिन्ही विधानं योग्य आहेत. ड आहे, अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन व भ्रष्टाचार या कारणांवरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते, म्हणजे पदावरून काढू शकते. तर हे सुद्धा खरं आहे, अकार्यक्षम समजा जर सरपंच असेल किंवा तो अयोग्य वर्तन करत असेल किंवा लज्जास्पद वर्तन करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, तर सरपंचाला पदावरून काढता येतं. पण सरपंचाला पदावरून काढण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीकडं नाही आहे. त्याच्यामुळं ड विधान इथं थोडंसं चुकीचं आहे. आपलं जे आन्सर राहणार आहे की योग्य किंवा बरोबर विधान कोणतं, तर अ ब आणि क ही तीन विधानं योग्य आहेत. ड सोडून सर्व योग्य आहेत, त्यामुळे आपला आन्सर राहील पर्याय क्रमांक तीन. आता ग्राम सरपंचाला किंवा ज्या सरपंच जो आहे तर याला पदावरून काढून टाकण्याचा अधिकार नेमका कुणाला आहे? तर समजा त्यांनी असं काही गैरवर्तन केलं, अकार्यक्षमता दाखवली, लज्जास्पद काम केलेलं आहे किंवा तो त्याच्या कामामध्येच दुर्बळ आहे, अकार्यक्षम आहे, तर या कारणांवरून सरपंचाला काढून टाकण्याचा जो अधिकार आहे हा विभागीय आयुक्ताला असतो. आता विभागीय आयुक्त काय करतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी जो असतो तर त्याला त्या सरपंचाविरुद्ध चौकशी बसवण्याचा अधिकार देतो. मात्र त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी एक चौकशी समिती गठीत करतो. एका महिन्याच्या आत त्याला त्याचा अहवाल हा विभागीय आयुक्ताला द्यायचा असतो, पाठवायचा असतो. एक महिन्याच्या आतमध्ये चौकशी जी केलेली असते तर त्याच्यावरून एक अहवाल तयार केला जातो. तो अहवाल आपल्या या विभागीय आयुक्ताला पाठवला जातो. आपला जो सरपंच आहे ज्याच्यावरती आरोप असतात तर त्या सरपंचाला सुद्धा त्याची बाजू मांडण्याचा एक संधी दिली जाते आणि त्यानुसार एक चौकशी करून आपल्या सरपंचाला पदावरून काढण्याचा अधिकार या विभागीय आयुक्ताला असतो. सरपंचाला बिना चौकशी करता आपण काढून टाकू शकत नाही आहे. चौकशी ही करावीच लागते आणि चौकशी केल्यानंतर विभागीय आयुक्ताला सरपंचाला काढून टाकण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, तर इथं जे सांगितलं आहे जिल्हा परिषदेची स्थायी समिती हे चुकीचं आहे. तर विभागीय आयुक्ताला त्याला पदावरून भ्रष्ट करण्याचा किंवा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. एक्झाममध्ये सरपंचाशी संबंधित क्वेश्चन आला तर अशा प्रकारचा क्वेश्चन बनू शकतो. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर कोणतं विधान योग्य नाही असं विचारलेलं आहे. अविधान आहे, भारतामध्ये पंचायत राजची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात झाली, तर खरं आहे. ब विधान आहे, मध्य प्रदेश हे पंचायत राज लागू करणारे देशातील पाचवे राज्य आहे. तर हे विधान आपल्याला थोडंसं चुकीचं दिसतं आहे, कारण आपण जे पहिल्या 10 राज्यांची यादी बघितली तर पहिल्या 10 राज्यांमध्ये सुद्धा मध्य प्रदेशचं नाव नव्हतं. 5व्या क्रमांकाचं जे राज्य आहे ते म्हणजे कर्नाटक. पहिलं राज्य होतं राजस्थान, दुसरं होतं आंध्र प्रदेश, तिसरं आहे आसाम, चौथं आहे मद्रास किंवा तमिळनाडू, 5वं राज्य आहे कर्नाटक, 6वं आहे उरिसा, 7वं पंजाब, 8वं यूपी, 9वं महाराष्ट्र आणि 10वं WB किंवा वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, तर ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये असाच सिक्वेन्स तुमचा पाठ पाहिजे. क विधान आहे, 73व्या घटनादुरुस्तीमुळे 10वे परिशिष्ट घटनेमध्ये नव्याने मिसळण्यात आले. तर चुकीचं आहे, 10वं परिशिष्ट नाही तर 11वं परिशिष्ट, की ज्याच्यामध्ये पंचायत राजनी जी काही कार्य करायचे आहेत असे 29 कार्यांचा उल्लेख 11व्या परिशिष्टामध्ये 11व्या शेड्यूलमध्ये केलेला आहे आणि तो
त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमध्ये ॲड केला किंवा 73व्या घटनादुरुस्तीमुळे ॲड झाला आहे. ठीक आहे. ड आहे, तमिळनाडू राज्यामध्ये द्विस्तरीय पंचायत राज पद्धती लागू करण्यात आली आहे, तर ड विधान योग्य आहे. आपल्याला इथे विचारलं होतं की खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही, तर ड सोडून सर्व विधान किंवा सॉरी ड आणि अ सोडून सर्व विधान ही चुकीचे आहेत. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर राहील ब आणि क ही अयोग्य आहेत. ओके, पुढचा प्रश्न आता आपण बघू. ग्रामसभा संदर्भात कोणते विधान योग्य नाही? अ आहे किंवा फर्स्ट आहे, पंचायत पातळीच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या एका गावाच्या मतदार यादीमध्ये नोंदणीकृत असलेल्या व्यक्तींचा हा एक गट आहे. तर खरं हे जसं आपण आधी बघितलं की सगळे जे प्रौढ ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे अशा सगळ्या लोकांची एक ग्रामसभा बनते. दुसरा आहे, पंचायतीच्या परिसरात सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून बनलेली ग्रामसभा, तर हे विधानसुद्धा तेच दिलेलं आहे, दुसरं विधानसुद्धा योग्य आहे. तिसरं आहे, केंद्र सरकारद्वारा त्याचे अधिकार निर्धारित केले जातात. आणि चौथा आहे, ग्रामीण स्तरावर त्याची शक्ती आणि कार्य राज्यस्तरावरती राज्य विधिमंडळाप्रमाणे आहेत. तर चौथं विधान योग्य आहे. योग्य कोणतं नाही असं आपल्याला विचारलं आहे, तर तिसरं विधान योग्य नाही आहे, केंद्र सरकारद्वारा त्याचे अधिकार निर्धारित केले जातात हे इथं चुकीचं आहे, राज्य शासनाद्वारा याचे अधिकार निर्धारित केले जातात हे इथं पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन बघू आपण. कोणते विधान पंचायती राजबद्दल खरे आहे? पहिलं विधान आहे, थेट निवडून आलेल्या सदस्यांसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्थापन होतात. चुकीचं आहे, याच्यामध्ये काही अप्रत्यक्ष निवडून आलेले सुद्धा सदस्य असतात, त्यामुळे काही सगळेच इलेक्शन हे थेट मतदार किंवा थेट आपणच निवडून देतो असं नाही आहे. ओके, दुसरं आहे, पंचायत स्तरावर निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. चुकीचं आहे सुद्धा, कारण आपण बघितलं की 73व्या घटनादुरुस्तीनुसार 21 वर्ष हे किमान ठरवण्यात आलेले. तिसरं विधान आहे, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पंचायती राज संस्था निवडल्या जातात. तर तिसरं विधान योग्य किंवा खरं आहे, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखालीच पंचायत राज संस्था निवडल्या जातात. ओके, आणि चौथं विधान आहे की वरीलपैकी नाही, तर आपलं जे आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत? अ विधान आहे, ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून केली जाते. ब विधान आहे, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. क, ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव म्हणून काम करतो. ड, त्याचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते. आणि ई, तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो. तर यापैकी आपल्याला कोणतं विधान बरोबर नाही असं ओळखायचं आहे. ड आणि ई हे दोन्ही विधानं इथं अयोग्य आहेत. ड विधानामध्ये सांगितलं की त्याचं वेतन हे ग्रामपंचायतीकडून दिलं जातं, तर हा जो ग्रामसेवक आहे त्यालाच ग्रामपंचायत सचिव असं सुद्धा म्हणण्यात येतं. याची नियुक्ती ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून करण्यात येते. मुख्य कार्यकारी अधिकारी काय करतो, तर त्या गावाचं एरिया किती आहे किंवा क्षेत्रफळ किती आहे, विस्तार किती आहे हा विचार करतो. सोबत त्या गावामध्ये लोकसंख्या किती आहे याचा पण विचार करतो. आणि त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी किंवा ग्रामपंचायतींचा गट असं मिळून प्रत्येक ग्रामपंचायतीला एक किंवा एकापेक्षा जास्त असे वेगवेगळे ग्रामसेवक प्रोव्हाइड करतो किंवा ग्रामसेवकांची नियुक्ती करतो. ठीक आहे, तर नियुक्ती कोण करतो, तर मुख्य कार्यकारी अधिकारी. गावाचा विस्तार बघतो. आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये असं सुद्धा असू शकतं की एका ग्रामपंचायतीमध्ये 2 सचिव आहेत किंवा 2-3 ग्रामपंचायतींमध्ये मिळून 1 ग्रामसेवक आहे. तर यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जो निर्णय घेईल तोच अंतिम राहतो. त्यानंतर ग्रामसेवक जो असतो हा जिल्हा परिषदेचा 3र्या वर्गामधला म्हणजे वर्ग 3चा एक नोकर मानला जातो. ठीक आहे, तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो हे विधान चुकीचं आहे. ग्रामपंचायतीचा तो सचिव असतो आणि जिल्हा परिषदेचा वर्ग 3चा तो नोकर असतो. ठीक आहे, त्याचा जो पगार असतो त्याचं जे वेतन आहे हे जिल्हा निधीमधून देण्यात येतं. हे तुम्ही लक्षात ठेवा की इथं ग्रामपंचायतींकडून दिलं जातं असं सांगितलं आहे. त्याचा पगार किंवा त्याचं वेतन हे जिल्हा निधीमधून देण्यात येतं. ठीक आहे, ग्रामसभेच्या बैठकींमध्ये उपस्थित राहणं, त्याचा बैठकींची पूर्ण तयारी करणं, बैठकींमध्ये जे विकास विषयावरती जे काम केले त्याचा जो खर्च आहे त्याची नोंद ठेवणे, त्यानंतर त्याचा अहवाल तयार करणे, त्यानंतर
सगळी जी माहिती आहे ही ग्रामपंचायतीच्या फलकावरती लावणे ही सगळी कामं या ग्रामसेवकाची किंवा ग्रामपंचायताच्या सचिवाची असते. ठीक आहे. वार्षिक अहवाल लिहिणे, हिशेब तयार करणे, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना हे सगळे सादर करणे, तर या सगळ्या जबाबदाऱ्या या ग्रामसेवकाच्या असतात किंवा ग्रामपंचायत सचिवाच्या असतात. ठीक आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये या रिलेटेड भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहेत, यावर्षीसुद्धा येऊ शकतो. आणि आजच्या या सेशनमधला आपला शेवटचा क्वेश्चन आहे, तो म्हणजे सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो. तर याचं मी आन्सर तुम्हाला ऑलरेडी या लेक्चरमध्ये दिलेलं आहे की सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो. तर तुम्हाला जर आठवत असेल तर लगेचच खाली कमेंटमध्ये या क्वेश्चनचा आन्सर मेन्शन करा की या सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण आहे. ठीक आहे. तर आजच्या सेशनमधून आपण क्वालिटी क्वेश्चन्स कव्हर केले आहेत. ऑलरेडी बरेचसे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊन गेले होते, पण त्याच्या विश्लेषणामधून तुम्हाला भरपूर कन्सेप्ट मी इथं सांगितलेले आहेत. काही महत्त्वाचे असे पण पॉईंट आहेत जसे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, जसं की ग्रामपंचायतींमध्ये जो उपसरपंच हे जे पद आहे तर याला आरक्षण आहे की नाही असा पण प्रश्न येऊ शकतो. तर उपसरपंच पदाला आरक्षण नाही आहे, म्हणजे कुठलाही व्यक्ती ज्याचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त आहे हा ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच होऊ शकतो. त्याला कुठलाही त्या पदासाठी आरक्षण नाही आहे. आरक्षण नसल्यामुळं कोणताही व्यक्ती तिथं उपसरपंच होऊ शकतो. ठीक आहे. आणखीन काही गोष्टी आहेत जसं की ग्रामपंचायतींकडून कोणते कोणते कर आकारले जातात. त्याच्यामध्ये असेसुद्धा काही कर आहेत की जे बंधनकारक आहेत, असे पण काही कर आहेत की जे ऐच्छिक कर आहेत. मग ग्रामपंचायतींकडून बंधनकारक कर कोणते, तर जसं की ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ज्या इमारती येतात किंवा जे ज्या जमिनी ज्या अशा जमिनी की ज्याच्यावरती शेती चालत नाही, तर अशा जमिनींवरती कर लादण्याचं काम हे आपल्या ग्रामपंचायतींमार्फतच केलं जातं. ज्या गावाच्या सीमेमध्ये ज्या इमारती येतात याच्यावरतीसुद्धा इमारत कर लावणे हे सुद्धा काम ग्रामपंचायतींचंच आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे काम किंवा हे जे कर आहेत हे बंधनकारकमध्ये मोडतात. असेच ऐच्छिक करसुद्धा आहेत, त्याच्यामध्ये मग स्थानिक पंचायत कर लावणे, जत्रा उत्सव असेल तर त्याचा कर लावणे, यात्रेकरांकडूनसुद्धा कर घेणे, बाजाराची फी गोळा करणे, हेसुद्धा काम हे ऐच्छिक करांमध्ये येतं ग्रामपंचायतींमध्ये. ठीक आहे. दिवाबत्ती कर किंवा व्यवसाय कर, स्वच्छता उपकर हे लावण्याचं कामसुद्धा एक ऐच्छिक पातळीवरती ग्रामपंचायत करू शकते. ओके. पण बंधनकारक कर कोणता, तर एक विशेष पाणीपट्टी किंवा सर्वसाधारण पाणीपट्टी, तर हा जो कर लावण्याचं काम आहे हे ग्रामपंचायतींसाठी बंधनकारक असलेलं काम आहे. ओके. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे कराचे दर असतात तर हे कोण ठरवणार असंसुद्धा तुम्हाला विचारतील की हे जे सगळे ग्रामपंचायतीचे जे कर आहेत तर कर किती लादायचं हे कोण ठरवणार, तर कर किती लादायचं किंवा कराचं जे प्रमाण आहे हे निश्चित करण्याचं काम हे राज्य शासनाचं असतं. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये कन्फ्यूज करण्यासाठी भरपूर ऑप्शन देतील, असंसुद्धा सांगतील तुम्हाला की जिल्हा परिषद असं कर निश्चित करण्याचं काम करते किंवा पंचायत समिती काम करते, तर असं नाही आहे. राज्य शासनाला कर निश्चित करण्याचा अधिकार दिला आहे. ओके. तर आजच्या या लेक्चरमधून तुमच्यासाठी दोन होमवर्क दिले आहेत. एक जो होमवर्क आहे तो म्हणजे तुम्हाला ज्या महत्त्वाच्या अशा चार समिती सांगितल्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. पहिली समिती बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती, त्यानंतर सिंघवी समिती आणि महाराष्ट्रामधली पी बी पाटील समिती. पी बी पाटील समिती तर मी तुम्हाला इन डिटेल सांगितलेलीच आहे, पण तरीसुद्धा व्यवस्थितपणे त्याच्या ज्या शिफारशी आहेत त्या व्यवस्थित अभ्यासा. दुसरा जो होमवर्क आहे तो म्हणजे तुम्हाला जी काही सरपंचाविषयी सरपंच या पदाविषयी माहिती होणार आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे कलेक्ट करा. सरपंच हे पद अतिशय महत्त्वाचं आहे. सरपंचाला त्याच्या पदावरून कसं दूर केलं जातं, त्याची प्रोसिजर काय आहे, ही सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. ओके. आणि आजच्या लेक्चरमधून तुम्हाला जो शेवटचा क्वेश्चन विचारला आहे त्याचंसुद्धा तुम्ही आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आन्सर केल्यानंतरच मला समजून येईल की तुम्हाला सरपंच समितीबद्दल किती माहिती कळाली. ओके. आणि आजच्या लेक्चरमधून जाता जाता मी तुमच्यासोबत एक छोटंसं टाईम टेबल शेअर करतो आहे. सॅटर्डे आणि संडे या दोन दिवसांमध्ये होणाऱ्या टेस्टबद्दल हे टाईम टेबल आहे. दोन दिवसांमध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा 12 टेस्ट होतील. पहिली टेस्ट आहे धातू अधातू, दुसरी भारत प्राकृतिक रचना, तिसरी टेस्ट आहे भारत नद्या, चौथी टेस्ट आहे पॉलिटीशी संबंधित आहे ती राज्यघटनेची वैशिष्ट्ये, पाचवी सायन्समध्ये आहे कार्बन आणि संयुगे, सहावी टेस्ट आहे महाराष्ट्र प्राकृतिक रचना, सातवी टेस्ट आहे भूशास्त्रीय रचना, आठवीची टेस्ट होणार आहे ती म्हणजे महाराष्ट्र जलप्रणाली, नववी टेस्ट होईल महाराष्ट्र हवामान, दहावी टेस्ट होणार आहे गती बल ऊर्जा शक्ती,
आणि 11वी टेस्ट होईल पंचायत समिती, 12 आणि 13 अशा दोन टेस्ट होतील, 12वी टेस्ट होईल टाईम अँड वर्कवरती आणि 13वी टेस्ट होईल प्रॉफिट अँड लॉसवरती, ठीक आहे. तर या ज्या टेस्ट आहेत ह्या विजन स्टडीवरती कंबाईन एक्झाम बॅचला तर होत आहेच, सोबतच कंबाईन जी टेस्ट सिरीजची बॅच आहे तर याच्यामध्ये सुद्धा या 12 टेस्ट होतील, 12-13 टेस्ट होतील, ठीक आहे. आणि हे सॅटर्डे आणि संडेचं टाईम टेबल आहे. त्या रिलेटेड जे टाईम्स असतील म्हणजे कोणती टेस्ट किती वाजता होईल या रिलेटेड माहिती ही तुम्हाला कम्युनिटी टॅबमध्ये देण्यात येईल. विजन गव्हर्नमेंट जॉबवरती इथं ही कम्युनिटी टॅब ऑप्शन आहे, याच्यावरती जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या टाईम शेड्यूल सोबतच काही करंट अफेअर्सबद्दल माहिती तर ही इथून प्रोव्हाइड केली जाते. भरपूर विद्यार्थी हे या कम्युनिटी टॅबमध्ये प्रोव्हाइड केलेले सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करतात. इथं आम्ही वेळच्या वेळेस काही करंट अफेअर्सचे सुद्धा क्वेश्चन प्रोव्हाइड करतो, करंट अफेअर्सच्या न्यूज प्रोव्हाइड करतो. तर जे विद्यार्थी हे काही बघत नाही आहेत तर अशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा थोडंसं बघत जा, इथं सुद्धा आम्ही अभ्यासाशी संबंधित बरीचशी इन्फॉर्मेशन शेअर करतो. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केल्यानंतर एक बेल आयकॉन असतो, बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतरच तुम्हाला या प्रकारचे नोटिफिकेशन मिळतील, ओके. तर थोडंसं अलर्ट राहा, एक्झामला फार कमी दिवस राहिलेले आहेत. आज विजन स्टडीवरती होणारे लेक्चर्स याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला इथं माहिती देतो. विजन स्टडीवरती इतिहास थोडासा पाठीमागं होता, तर इतिहासावरती ब्रिटिश आगमन, प्लासीची लढाई, 1857चा उठाव, राष्ट्रीय सभा आणि गांधी युग हे 5 लेक्चर्स आज तुम्हाला प्रोव्हाइड होतील, ओके. आणि सोबतच टाईम अँड वर्क आणि प्रॉफिट अँड लॉस हे दोन लेक्चरसुद्धा विजन स्टडीवरती अवेलेबल होतील, ओके. तर असं काही काळजी करू नका, सगळा सिलेबस अगदी वेळेत कवर होईल. आणि आपल्याला एक्झामसाठी फुल लेंथ टेस्टसुद्धा द्यायच्यात, आणि फुल लेंथ टेस्टसुद्धा आम्ही विजन स्टडीवरती एकूण 10 फुल लेंथ टेस्ट घेणार आहे, कंबाईन बॅचमध्ये आणि कंबाईनच्या टेस्ट सिरीज बॅचमध्ये, दोन्ही बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त टेस्ट सिरीज सॉल्व करायच्यात अशा विद्यार्थ्यांनी कंबाईन टेस्ट सिरीज बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना लेक्चर्स पण बघायचे आहेत तर त्यांनी कंबाईन ई क्लासमध्ये ॲडमिशन करा. ॲडमिशनबद्दलची सगळी माहिती ही या ॲडमिशन प्रोसेस व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. आणि जर फारच सिरियस असाल तरच तुम्ही पैसे खर्च करण्यात अर्थ आहे. जे विद्यार्थी सिरियस नाही आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊन आई वडिलांचे पैसे घालवू नका. जास्त फी नाही आहे पण तरीसुद्धा 450 रुपये टेस्ट सिरीजचे आहेत, ते सुद्धा एक मोठी अमाऊंट आहे. विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही सिरियस असाल तरच तुम्ही याला एनरोल करा, ओके. नाहीतर यूट्यूबवरती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून भरपूर असे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे, ते लेक्चर्स जरी तुम्ही बघितले तरी एक्झाममध्ये चांगले मार्क्स पडतीलच, ओके. तर आता इथून पुढं उद्यापासून म्हणजे आजपासूनच ॲक्च्युली मी तुम्हाला डेली एक तरी अशा प्रकारचं लेक्चर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी मी आता कमिटमेंटसुद्धा केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून मीसुद्धा अभ्यास करतो आहे, ओके. तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.